नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती. जसं मी तुम्हाला बोललो आहे की आपण ग्रामरची व्हिडिओसुद्धा बनवत आहोत, तर त्यामध्ये आज आपण सुरुवात करणार आहोत टेन्सेस अँड इट्स टाईप्सला. म्हणजे टेन्स म्हणजे काय, काळ आणि त्याचे प्रकार, हे आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. तर आता आपण प्रत्येक टेन्ससाठी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, पण त्यापूर्वी एक हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे. यामध्ये तुम्हाला टेन्स म्हणजे काय आणि टेन्सचे किती प्रकार पडतात हे तुम्हाला समजून जाईल. त्याची व्याख्या दिलेली आहे, त्या तुम्हाला जर समजल्या तर तुम्हाला बाकीचे टेन्सचे प्रकार समजायला जड जाणार नाही. तर बघा, टेन्स म्हणजे काय त्याची व्याख्या दिलेली आहे अगोदर. एनी ऑफ द फॉर्म ऑफ वर्ब विच शोज द टाईम ॲट विच अन ॲक्शन हॅपन. एनी फॉर्म ऑफ वर्ब, कुठल्याही प्रकारचा वर्बचा प्रकार असो जो काय करतो, टाइम इंडिकेट करण्याचं काम करतो, ॲट विच ॲन ॲक्शन हॅपन, किंवा कधी घटना घडली हे सांगण्याचं काम ज्यातून होतं आणि त्यासाठी आपण जो वर्बचा फॉर्म वापरतो त्यालाच टेन्स असं म्हणतात. कसं समजून घ्या, टेन्स म्हणजे वर्बचा फॉर्म. व्ही वन, व्ही टू, व्ही थ्री, व्ही फोर क्रियापदाचे तीन प्रकार, क्रियापदाचे तीन प्रकार पडतात. व्ही वन म्हणजे सिम्पल साधं मेन वर्ब ज्याला आपण म्हणतो, दुसरा आहे पास्ट टेन्स आणि तिसरा असतो पास्ट पार्टिसिपल आणि चौथा तो म्हणजे कंटिन्युअस टेन्सचा. जसं एक्झाम्पल घेतलं आपल्याला, स्पीक, स्पोक, स्पोकन आणि स्पीकिंग. व्ही वन क्रियापदाचं मूळ रूप, स्पीक, स्पोक क्रियापदाचं दुसरं रूप, स्पोकन क्रियापदाचं तिसरं रूप आणि स्पीकिंग क्रियापदाचं चौथं रूप. हे चारही रूपं टेन्समध्ये वापरले जातात आणि ते ॲक्शन इंडिकेट करण्याचे काम करतात, किंवा ॲक्शन कधी घडली हे सांगण्याचं काम करतात. टेन्स म्हणजे काय, तर ॲक्शन कधी घडली हे सांगण्याचं काम त्यातून होतं, बस दुसरं तिसरं काही नाही. दुसरी व्याख्या दिली आहे, ती बघूया काय दिली आहे. टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब विच इंडिकेट्स द टाईम ऑफ ॲक्शन ऑर इव्हेंट. टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब, टेन्स एक वर्बचा फॉर्म आहे जो इंडिकेट करतो टाईम ऑफ ॲक्शन ऑर इव्हेंट. घटनेचा वेळ सांगणं किंवा ॲक्शनचा वेळ सांगण्याचं काम ज्यातून होतं त्यालाच काय म्हणतात, टेन्स असं म्हणतात. तिसरी व्याख्या दिली आहे, टेन्सेस आर शोन बाय युझिंग डिफरंट फॉर्म्स ऑफ वर्ब. टेन्स हे दाखवले जातात डिफरंट फॉर्म्स ऑफ वर्ब वापरून. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, स्पीक, स्पोक, स्पोकन आणि स्पीकिंग. व्ही वन, व्ही टू, व्ही थ्री आणि व्ही फोरचा वापर तिथे केला जातो. व्ही वन म्हणजे स्पीक, व्ही टू म्हणजे स्पोक आणि व्ही थ्री म्हणजे स्पीक स्पोकन आणि व्ही फोर म्हणजे स्पीकिंग. हे चारही टेन्स, हे चारही वर्बचे प्रकार असतील ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात आणि ते टाईम सांगण्याचं काम आपल्याला करत आहेत, करतात. इन शॉर्टली वी कॅन से दॅट टेन्सेस विच रेफर्स टू डिफरंट टाईम लाईक पास्ट, फ्युचर अँड प्रेझेंट. जे टेन्स असतील ते वेगवेगळ्या प्रकारचे टेन्स किंवा टाईम सांगण्याचं काम करतात. कुठले कुठले टाईम सांगण्याचं काम करतात ते मग पास्ट, भूतकाळ, फ्युचर भविष्यकाळ आणि प्रेझेंट. म्हणजे आपल्याला हे तीनही वेगळ्या प्रकारचे वेळ सांगण्याचं काम त्यातून होतं. पास्ट म्हणजे भूतकाळ, जी घडून घेतलेली घटना, फ्युचर म्हणजे जी होणार आहे आणि प्रेझेंट म्हणजे सध्याची घटना, हे सांगण्याचं काम हे तीन वेळ सांगण्याचं काम हे टेन्समधून होतं ना आपल्याला दिसून येईल. एक्झाम्पल घेता येईल बघा, ही सेल्स मँगोज, तो आंबे विकतो, प्रेझेंट विकतोय. शी परचेस अ न्यू ड्रेस, तिने नवीन ड्रेस घेतला, म्हणजे काळ होऊन गेलेला आहे. आय शॉल कॉल यू, मी तुला कॉल करतो, हा आहे भविष्य. म्हणजे तिन्ही टेन्स आहे, हे जे तिन्ही एक्झाम्पल आहे ते तिन्ही वेगवेगळ्या प्रकारचं टाईम सांगण्याचं काम करतात. कुठले कुठले टाईम, प्रेझेंट टाईम, पास्ट टाईम आणि फ्युचर टाईम, हे तिन्ही टाईम ह्या एक्झाम्पल्समधून आपल्याला दिसून येतील. त्यामुळं आपण म्हणू शकतो की टेन्सचे तीन प्रकार पडतात. याच्या बेसिसवर आपण सांगू शकतो की टेन्सचे किती प्रकार पडतात, तीन. एक प्रेझेंट टेन्स वर्तमानकाळ, दुसरा पास्ट टेन्स भूतकाळ, तिसरा फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. हे तीन प्रकार आपल्याला दिसून येतील. नंबर एक ते म्हणजे प्रेझेंट टेन्स. तर नंबर एक आपण बघूया, तो म्हणजे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, लक्षात ठेवायचं आहे. प्रेझेंट टेन्सचं काय लोकेशन आहे किंवा प्रेझेंट टेन्सचं काय महत्त्व आहे किंवा प्रेझेंट टेन्समध्ये काय सांगितलं जातं ते आपण बघूया. प्रेझेंट टेन्सची व्याख्या दिलेली आहे, प्रेझेंट टेन्स इज अ टेन्स, प्रेझेंट टेन्स म्हणजे काळ, असा काळ, हुज प्रिन्सिपल फंक्शन, ज्याचं महत्त्वाचं कार्य आहे काय, इज
टू लोकेट अ सिच्युएशन ऑर इव्हेंट इन द प्रेझेंट टाईम. जो फक्त प्रेझेंट टाईममधली सिच्युएशन किंवा इव्हेंटच लोकेट करत असतो. वर्तमान काळातल्या सिच्युएशन आणि इव्हेंट सांगण्याचंच काम त्यातून होताना आपला दिसून येईल. थोडक्यात, इन दिस टेन्स वर्ब्स रेफर्स टू प्रेझेंट टाईम. या टेन्समध्ये आपला जे वर्ब वापरले जातात ते फक्त काय करतात, प्रेझेंट टाईम्सच रेफर करत असतात. वर्तमान काळच ते सांगत असतात, सध्याचा काळच ते सांगत असतात. एक्झाम्पल बघा, आय ईट अ मँगो, मी आंबा खातो, म्हणजे ही क्रिया मी आता करतो आहे, मी खातो, म्हणजे प्रेझेंट, सिम्पल प्रेझेंट टेन्स. ही इज वर्किंग इन द फार्म, तो फार्ममध्ये काम करत आहे, म्हणजे तो सध्या काय करतो आहे, फार्ममध्ये काम करतो आहे, म्हणजे वर्तमान स्थिती सांगण्याचं काम त्यातून होतं आहे. प्रेझेंट टेन्समध्ये वर्तमान स्थिती सांगितली जाईल. नंबर थ्री एक्झाम्पल, रोहित हॅज सोल्ड फ्रुट्स इन द मार्केट. रोहित काय करतो, तर मार्केटमध्ये फ्रुट्स सेल करतो. सेल म्हणतो सोल्ड के म्हणजे रोहितने मार्केटमध्ये फळं विकली. इथं पण सुद्धा क्रिया कम्प्लीट झाली, पण ती प्रेझेंटमध्ये आत्ताच कम्प्लीट झाली, जस्ट कम्प्लीट झालेली आहे. त्यामुळे आपण त्याला म्हणू शकतो की हा एक परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. जे तिन्ही जे वाक्य ते प्रेझेंट टाईम सांगण्याचं काम करतात, त्यामुळं ते बिलॉंग्स करतात प्रेझेंट टेन्सला. पास्ट टेन्स, पास्ट टेन्स म्हणजे काय, इट इज अ टेन्स विच रेफर्स टू पास्ट टाईम. हा एक प्रकारचा टेन्स आहे जो पास्ट टेन्सला काय करतो, रेफर करतो. एक्झाम्पल, ही रोट अ लेटर, तो पत्र वाचतो. क्रिया घडून गेलेली आहे. पास्ट टेन्स हा पास्ट टेन्सला रेफर करतो, म्हणजे भूतकाळाशी सांगण्यात जी क्रिया घडून गेलेली आहे त्याबद्दल ज्या टेन्समध्ये बोलल्या जातं त्याला पास्ट टेन्स आपण म्हणू शकतो, किंवा त्याला पास्ट टेन्स म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे. ही रोट अ लेटर, तो पत्र लिहितो, त्यांनी पत्र लिहिलं, क्रिया घडून गेलेली आहे. शी वॉज टेलिंग अ स्टोरी, ती कथा सांगत होती, म्हणजे ती त्यावेळेस कथा सांगत होती. ॲक्शन त्यावेळेस चालू होती, आता चालू आहे का, नाही. पुढचं एक्झाम्पल, दे हॅड प्लेड क्रिकेट, ते क्रिकेट खेळले, म्हणजे क्रिया त्यावेळेसच ते क्रिकेट खेळले, त्यावेळेसच ती क्रिया काय होऊन गेलेली आहे, तर संपून गेलेली आहे. थोडक्यात, पास्ट टेन्समध्ये घडून गेलेल्या गोष्टी या सांगितल्या जातात आणि त्यानुसारच वर्बचा वापर केला जातो. फ्युचर टेन्स, आता फ्युचर टेन्स म्हणजे काय, फ्युचर टेन्स म्हणजे अशा प्रकारचा टेन्स की जो फ्युचर टाईमला रेफर्स करतो, म्हणजे भविष्याचा वेळ सांगण्याचं काम त्यातून होताना आपल्याला दिसून येईल. एक्झाम्पल आहे बघा, ही विल प्ले क्रिकेट फुल, ही विल प्ले क्रिकेट फुल स्टॉप आपला दिला पाहिजे, तो फुल स्टॉप माझ्याकडून लिहिला गेला आहे, बाय मिस्टेकली झालं आहे. ही विल प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. आय शॉल सिंग अ सॉन्ग. मोहन विल बी सेलिंग फॅन. दे विल हॅव प्लेड क्रिकेट. आता शाल आणि विल तुम्हाला वाक्यात दिसलं म्हणजे धरून चालायचं की तो टेन्स बिलॉंग्स करतो कशासोबत, फ्युचर टेन्स सोबत ते वाक्य बिलॉंग्स करतं. जर वाक्यामध्ये तुम्हाला शाल आणि विल दिसलं तर, आता हे जे वाक्य आहेत याच्यामध्ये विल तुम्हाला दिसतं आहे, म्हणजे निश्चितच हे जे वाक्य आहे ते सर्व भविष्यकाळाला काय करतात, तर प्रेफर करतात, किंवा भविष्याचंही वेळ सांगण्याचं काम ते करतात, किंवा मग फ्युचर टाईम ते सांगत आहेत. अशा प्रकारे आपण सांगू शकतो टेन्सचे तीन प्रकार आणि त्याची व्याख्या आणि त्याचं कशाप्रकारे वापर होतो ते आपण समजू शकतो. आता ह्या टेन्स, आता टेन्सचे तीन प्रकार आहे, प्रेझेंट, फ्युचर आणि पास्ट. तर या तीनही प्रकारचे चार सबटाईप्स पडतात, त्याला क्लासिफिकेशन म्हणतात. बघा, आता प्रत्येक टेन्सचं काय असेल, समजा प्रेझेंट टेन्स आहे तर त्याचं क्लासिफिकेशन चार एक प्रकारात होईल. जसं सिम्पल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, त्यानंतर पास्ट टेन्स, ते जे चार प्रकार पडतील, सिम्पल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, त्यानंतर चौथा असेल परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. फ्युचर टेन्सचे सुद्धा चार प्रकार पडतील, पहिला सिम्पल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स, आणि चौथा परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स, असे चार प्रकार त्याचे पडत असतात. तर ही चारही जे प्रकार आहेत, समजा प्रेझेंट टेन्सचे चार प्रकार आहेत, ते चार प्रकारसाठी आपण चार व्हिडिओ बनवणार. पास्ट टेन्ससाठी चार प्रकार आहेत, त्याचे चार व्हिडिओ आपण बनवणार. फ्युचरचे चार प्रकार आहेत, त्याच्यासाठी आपण चार व्हिडिओ बनवणार आहोत. आणि त्यासाठी तुम्ही हे समजण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. तर मी पुन्हा एकदा सांगतो आहे तुम्हाला,
की तुम्ही सर्वांनी काय करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ग्रामरच्या ज्या कन्सेप्ट असतील त्या सगळ्या व्यवस्थितरित्या समजतील. मी व्हिडिओ बनवत आहेत इंग्लिश आणि मराठीमध्ये, ज्यांना मराठीत अडचण असेल ते इंग्लिशमध्ये सुद्धा बघू शकता. तर धन्यवाद. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.